भिवंडी तालुका के पुरना ग्राम पंचायत में उपसरपंच पद का चुनाव अध्यासी अधिकारी तथा सरपंच वैशाली नितिन पाटिल के अध्यक्षता में व ग्राम सेवक रविंद्र रंगनाथ बन के उपस्थिति में संपन्न हुआ, जहां बिन विरोध उपसरपंच पद पर तेजस सुरेश जाधव को बिन विरोध चुना गया। सभी सदस्यों ने बिना किसी विरोध के चुना तो वहीं नवनिर्वाचित उपसरपंच तेजस सुरेश जाधव को भारी संख्या में अनेकों मान्यवर तथा पुरना गांव के सरपंच उपसरपंच तथा सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्य कर्मचारी नातेवाईक मित्र मंडली व पुरना ग्रामस्थ मंडल महिला व पुरुषों ने उपस्थित होकर नवनिर्वाचित उपसरपंच तेजस सुरेश जाधव को शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। तो वहीं नवनिर्वाचित उपसरपंच तेजस सुरेश जाधव ने सभी लोगों का आभार माना। प्रथमेश पाटिल ये मेरे छोटे भाई है, सबसे पहले तो ये कहूंगा। उसके बाद में वो भिवंडी तालुका के उपाध्यक्ष है भाजपा के, और अभी फिलहाल में आज ही जैसे मैं उपसरपंच बना हूँ वही वो भी एज ए सदस्य है वहां पे राणा गांव में चुन के आए भरघोस मतदान से। उनको मैं बधाई देता हूँ कि आगे बढ़ के वो समाज सेवा करे और हम लोगों की छाती और बड़ी करे। हमारे बड़े बंधु श्री तेजस जाधव जी आज पूर्णा ग्राम पंचायत के ऊपर सरपंच कर में चुनकर आए हैं, तो सबसे पहले मैं उन्हें अभिनंदन देना चाहता हूँ और इस पूर्णा गांव की काया पलट वो करे उसके लिए हम उन्हें अभिनंदन देना चाहते हैं। तेजस जाधव अयत यांची आज बिनविरोध ग्राम पंचायत पूर्णावर उपसरपंच पदी निवडणूक झाल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो, हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। तसेच माझे भाऊ मोंटी, आम्ही मोंटीच बोलतो, त्याचं प्रथमेश पाटील नाव आहे, मला आठवण पडलं, त्यांना नवनिर्वाचित सदस्य आता निवडून आले ना, दुग्ध शर्करा योग म्हणायला लागेल, कारण दोन चांगले मित्र आणि या प्लॅटफॉर्मवर भेटले म्हणून मी दोघांचे पुन्हा एकदा मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देतो। पुढे 22 सरपंच व्हावी इच्छा। Thank you.
नुकताच निवडणूक झाली त्याच्यामध्ये तेजस जाधव हे बिनविरोध उपसरपंच झालेले आहेत आणि खरं म्हणजे मला आनंद खूप झालेला कारण माझ्या वॉर्डमध्ये निवडून आलेले आहे माझी मिसेस कुंदा सुनील म्हात्रे आणि तेजस आणि सुरेश पाटील हे तीन कॅन्डिडेट होते या वॉर्डामध्ये आणि मला वाटतं या पद भेटल्यामुळे तेजस बावडी त्यांना अनुभव आहेतच आणि त्यांच्या पाठीने आम्ही आहोतच आणि 100% आम्ही या 3 नंबर वॉर्डमध्ये आणि पूर्ण गावामध्ये करणारच आहोत परंतु 3 वॉर्डमध्ये दलन दल्ली गटर जे काही काम असेल ते 100% पूर्ण करणार. आज 7 तारीख मला पूर्ण गावचा उपसरपंच हा पद माझ्या कमिटीने मला बिनविरोध पदाने बिनविरोध दिलेला आहे आणि राहिला कामांचा विषय पाण्याची समस्या आहे गटरांची रस्त्यांची तर जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि सगळ्यात आधी पूर्णेश्वर एकता पॅनल आमचा त्याचे सगळे वरिष्ठ लोकांचा मी धन्यवाद करतो माझ्या वॉर्डच्या लोकांचा धन्यवाद करतो. वरिष्ठांमध्ये बोलायला गेलो तर वसंतावरे साहेब आहेत अनिल खंडके साहेब आहेत सुरेश पाटील आहेत रामदास पाटील साहेब आहेत सुनील म्हात्रे साहेब आहेत आणखीन राजू पाटील आहेत हरदास पाटील साहेब आहेत हरेश दत्तू पाटील आहेत आणखीन भरपूर आहेत म्हणजे नाव घ्यायला गेलो तर आणखी भरपूर आहे सगळीच वरिष्ठांचं मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो की त्यांनी मला सपोर्ट केला माझ्या पॅनलच्या वतीने मी आभार मानतो सर्वांचा आणि मला बिनविरोध दिल्याबद्दल याचा मी माझ्या पूर्ण कमिटीचा आभार मानतो.